धुळे जिल्ह्यामध्ये सर्व महिला अत्याचाराच्या गुन्ह्याचा आढावा घेतला असता एकदम सन 2021-22 आणि 23-23 आसपास जो आपण आकडा पाहिला तर त्याच्यामध्ये बरेच हेड्समध्ये आपल्याला कमी काही जास्त असा एक रिव्ह्यू घेण्यात आला. तर त्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा धुळे जिल्ह्यामध्ये एक वुमन सेफ्टी ऑडिट करत आहोत, जेणेकरून एक तटस्थ यंत्रणा याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करू शकेल, आम्हाला अजून स्पेसिफिकरित्या काही इनपुट्स देऊ शकेल. तर आपण धुळे जिल्ह्यातील काही या संदर्भात काम करणाऱ्या एनजीओशी काल एक मीटिंग घेण्यात आली आणि त्यांना आपण एक एजेंडा करून दिलेला आहे की त्यांना जेणेकरून 15 जानेवारीपर्यंत त्यांनी आपल्याला एक रिपोर्ट, फॅक्च्युअल रिपोर्ट द्यायचा आहे. रिपोर्ट असा असणार आहे की इफ टीजिंग कुठे मोठ्या प्रमाणात आहे, पोटेन्शियल एरियाज कुठे मोठ्या प्रमाणात आहे, डार्क स्पॉट्स आहेत जिथे अशा प्रकारच्या घटना जास्त घडण्याची शक्यता असते किंवा घडत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणात आहे, स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक जी आहे ती देखील एकेका रिक्षामध्ये एकेका व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात छोट्या मुली असतात, त्यांचं देखील यामध्ये शोषण होऊ शकतं. व्यसनमुक्ती पण एक मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये महिलांमध्ये देखील काही भागांमध्ये हा प्रश्न आहे. तर या अनुषंगाने आपण एक वुमन सेफ्टी ऑडिट या एनजीओजला दिलेला आहे, त्यांचा अहवाल 15 जानेवारीपर्यंत प्राप्त होईल आणि त्या अनुषंगाने आपण आपला कोर्स प्रिव्हेंटिव्ह मेजर्सकरता आपण उपयोगी आणू. धन्यवाद.